पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय योजना आणल्या आहेत. ब्रिटिशकालीन कायद्यांचा सर्वसाधारण लोकांना त्रास होत होता, ते कायदे बदलण्याचे महत्त्वाचे कामही पंतप्रधान मोदींनी केले. ही निवडणूक देशाची आहे, देश कोणाच्या हातात सुरक्षित राहील, देशाचा कोण विकास करेल, तर हे मोदीजीच करू शकतात असा सर्वांना विश्वास आहे, असे प्रतिपादन मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी शुक्रवारी कर्जतमध्ये आयोजित केलेल्या भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात केले. तर मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोविडची भारतीय लस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केली म्हणून आपण वाचलो आहोत. मोदीजींनी मोफत धान्य दिलं, गॅस सिलेंडर दिले, महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी पाणी योजना सुरू आहेत, त्या लवकरच पूर्ण होतील. युद्ध थांबवून परदेशात असणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित मायदेशी आणले. पुढील 5 वर्षे मोफत रेशनिंग, 70 वर्षांच्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी मोदीजी घेत आहेत. त्यांची गॅरंटी आपल्याला माहिती आहे. त्यांचे स्थान अधिक बळकट करण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांना निवडून द्या असे आवाहन केले. मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ कर्जत विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा साई कृपा शेळके सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार सुरेश लाड, जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभापती नरेश पाटील, तानाजी चव्हाण, विधानसभा प्रमुख किरण ठाकरे, दीपक बेहेरे, प्रकाश बिनेदार, रमेश मुंडे, मंगेश म्हसकर, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील, वसंत भोईर, मंडळ अध्यक्ष राजेश भगत, रासपचे जिल्हा अध्यक्ष भगवान ढेबे, माजी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नरेश मसणे, शरद लाड, रजनी गायकवाड, खोपोली शहराध्यक्ष रमेश रेठरेकर, राजेंद्र येरुणकर, अशोक ओसवाल, तानाजी चव्हाण, कर्जत शहराध्यक्ष विजय जिनगरे, शर्वरी कांबळे, बिनिता घुमरे, ऍडव्होकेट ऋषिकेश जोशी, किसन सेल जिल्हाध्यक्ष अतुल बडगुजर, नितीन कांदळगावकर, सूर्यकांत गुप्ता, स्नेहा गोपटे, ऍडव्होकेट गायत्री परांजपे, पुष्पा दगडे, राहुल वैद्य, संजय कराळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मी तुम्हाला सांगतो की निवडणूक देशाची, आपण बऱ्याच वेळा निवडणुकीचा विचार फक्त ग्रामपंचायतीची निवडणूक, नगरपालिकेची निवडणूक, महानगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंत सीमित त्या निवडणुकीकडे पाहतो, परंतु ही निवडणूक देशाची निवडणूक, देश कुणाच्या हातामध्ये सुरक्षित राहील, देश कशा प्रकारे प्रगती करेल, तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. जगाच्या पाठीवरती मोदीजी ज्या ज्या देशामध्ये जातात, भारताचं प्रतिनिधित्व करतात, प्रतिनिधी म्हणून जातात, त्या देशातला आणि त्या देशात राहणारा प्रत्येक भारतीय मोदीजींचा सन्मान जो करतो तो जग पाहतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, उद्याच्या कालावधीमध्ये या निवडणुकीला एका वेगळ्या मार्गाने पहा. ही निवडणूक देश अतिशय प्रगतीपथावर असताना विरोधक चुकीच्या पद्धतीने प्रचारामध्ये गुंतलेले आणि त्या माध्यमातून या निवडणुकीला वेगळा रंग भरण्याचं काम करतात, आणि म्हणून मला काही जण विचारतात किंवा विरोधी पक्षाचे उमेदवार आणि त्यांचे प्रचारक विचारतात, आप्पा बाळांनी काय काम केलं, ज्यांनी डोळ्यावरती अंधाराची पट्टी ओढलेली, काळी पट्टी ओढलेली, त्यांना कुठल्याही प्रकारचा विकास दिसणार नाही, कुठल्याही प्रकारचं काम दिसणार नाही. आणि याही पुढचं तुम्हाला सांगतो, 13 मेला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, मदतीने उद्याच्या लोकसभेमध्ये मतदान झाल्यानंतर तुमचा प्रती म्हणून उद्याच्या देशाच्या लोकसभेमध्ये पोहोचल्यानंतर 4 तारखेच्या निकालामध्ये हे तुम्हाला या ठिकाणी प्रचारासाठी आणि फिरण्यासाठी दिसतात किंवा विरोधकांचे प्रतिनिधी म्हणून दिसतात, ते पुन्हा एकदा परत एकदा दिसतात पण नाही तुमच्या समोर येणार. वस्तू तुम्हाला सांग, गेल्या अनेक निवडणुकीचा मला स्वतःला अनुभव आहे आणि म्हणून नेहमी भाषणामध्ये सांगतो की माझी 9वी निवडणूक आहे. सातत्यानं आपण एखादी गोष्ट आपली देखील सांगितली पाहिजे. मी सगळ्यात आधी या मोठ्या संख्येनं आपण सारी मंडळी या ठिकाणी एकत्रित आलात आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून आप्पांना
या निवडणुकीमध्ये निवडून आणण्यासाठी 13 तारखेपर्यंत अथक परिश्रम करण्यासाठी आपण सज्ज झालेला आहात। आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, तुमचं सगळ्यांचं याबद्दल मनापासून अभिनंदन देखील करतो। कोणाला या ठिकाणी सुरक्षेचा विषय आवडतो, कोणाला गोर गरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी केलेल्या गोष्टी आवडतात, त्या अशा सर्व गोष्टी मला वाटतं की आपल्या मनामध्ये कुठेतरी घर करून बसल्या, आणि म्हणून अशी व्यक्ती पुन्हा देशाचं नेतृत्व करायचं असेल तर या देशाचं भवितव्य मोदीजींच्या हातात जसं सुरक्षित आहे तसं या मावळ मतदारसंघाचं नेतृत्व करण्यासाठी एकमेव आणि एकमेव सक्षम व्यक्ती आहे ते म्हणजे आपले नेते अप्पा पाटील साहेब, की ज्यांनी या मतदारसंघाच्या विकासासाठी घाम काढलेला आहे, या देशाच्या संसदेमध्ये लोकसभेमध्ये आपले प्रश्न मांडलेले आहेत, आणि त्या उरणच्या खालापुरीच्या टोकापासून इथं पेरवे कर्ज खालापूर कोपोली मावळ चिंचवड पिंपरी या मोठ्या मतदारसंघामधल्या प्रत्येक माणसाचे प्रश्न त्या लोकसभेत मांडण्यासाठी ते घसात लावण्यासाठी सरकार दरबारी त्यांचा सुद्धा रक्त आटवलेलं आहे, आणि म्हणून या मतदारसंघाचं नेतृत्व कोण करू शकतो ज्यांना इथले प्रश्न माहिती आहे। कोणीतरी येतं हातात घेऊन दिलेला कागद वाचतो आणि हातात घेऊन दिलेल्या कागदावरचे प्रश्न मी सोडवणार सांगतो, तो आधी कधी नव्हता आता पुढे नसणार। कुठेतरी भाषणं होतात, ती भाषणं ऐकलेली आहे, निष्ठावंत आणि गद्दारीची भाषा करतात, अरे गद्दारीची भाषा करणारे कुठं कोण, की ज्यांनी आता 6 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी त्या मशालला आईस्क्रीम आहे त्या पक्षात प्रवेश केला आहे, आणि त्या ठिकाणी गेल्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी जे विरोधकांचे प्रचार प्रमुख होते ते आता इथं गद्दारीची आणि निष्ठेच्या भाषा करायला लागलेले आहेत। त्यांना ना निष्ठा आहे ना काय आहे, फक्त स्वतःला मिळालेली संधी आणि निवडणुकीच्या निमित्तानं प्रचंड पैसा कमवायचा आणि तो पैसा गुळून करून टाकायचा, यासाठी ज्या निवडणुकीत उभे आहेत त्यांनी मतदारांची दिशाभूल करण्याची गरज नाही। या मतदारसंघाची सेवा अप्पा पाटलांनी केलेली आहे आणि म्हणून त्यांनाच मत मागायचा अधिकार आहे, आणि म्हणून या निवडणुकीच्या माध्यमातून 13 मेला आपल्याला देशाचे पीएम म्हणजे पंतप्रधान मोदीजी पाहिजे असतील तर आपले एमपी म्हणजे खासदार अप्पा बारणे साहेब त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण, ही धनुष्यबाण निशाणी विजयी करा इतकीच विनंती या ठिकाणी करतो, आणि तोपर्यंत 13 तारखेपर्यंत गावागावामध्ये वाड्यावाड्यांमध्ये सर्व महायुतीतले घटक पक्ष सर्व एकजुटीनं एक दिनानं अप्पा बारणेचा प्रचार करूया आणि या निवडणुकीमध्ये त्यांना रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आणूया इतकीच विनंती करून थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। येत्या 13 तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आज आपण कार्यकर्त्यांची ही बैठक बोलवलेली आहे, मेळावा घेतलेला आहे। प्रचाराला अगोदरपासून आपण सुरुवात केली, अगोदर आपण पंचायत समिती स्तरावर बैठका घेतल्या आणि आता ग्रामपंचायत स्तरावरून घरोघर जाण्याचं काम आपल्या भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या माध्यमातून सुरू आहे। या कामामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि विशेषतः माझ्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये आघाडीवर असतात। अश्विन ताई तुमचं आणि तुमच्या सगळ्या साऱ्या भगिनींचं कौतुक करावं एवढं कमीच आहे। पुरुष माणसं उन्हामध्ये बाहेर पडायला आळस करतात, पण ते तुम्ही न करता बरोबर वेळेवर येतात आणि प्रचाराला सुरुवात करतात हे पाहिल्यानंतर निवडणुकीचा निर्णय हा आपल्या बाजूला आणणार आहे इतक्या उत्साहाने कार्यकर्ते आपण काम करत आहात। एका वेगळ्या विचारानं आम्ही अनेक वर्षे काम केलं, त्या विचारानं काम करत असताना आम्ही इकडे का आलो, त्याला वेगवेगळी कारण आहे। त्यातलं एक कारण नरेश पाटलांनी सांगितलं, एक कारण तानाजी चव्हाणनी सांगितलं, आता मला एक कारण सांगायचं आहे। पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं, गॅस वाढलं हे आम्ही बोलत होतो, पण देश सुरक्षित कसा असावा, देशाच्या सीमा कशा सुरक्षित असाव्या आणि जगामध्ये देशाची मान कशी ताट असली पाहिजे, परदेशामध्ये राहणाऱ्या भारतीयांना त्या ठिकाणी जो सन्मान भेटतोय तो आदरणीय नेते पंतप्रधान मोदी साहेबांच्यामुळे भेटतोय, हे परदेशामध्ये असणारे आपले नातेवाईक आपले मित्र सांगत असतात।
आपल्याला आता घरोघरी जाऊन आपण प्रचाराचा एक टप्पा पूर्ण केलेला आहे. गेल्या 5 वर्षांपूर्वी आपण भारतीय जनता पार्टीची जी ताकद होती ती गेल्या 5 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद ही अनेक पटीने वाढलेली आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये अनेक पक्ष प्रवेश हे भारतीय जनता पार्टीमध्ये झाले आणि त्याचा कळस म्हणजे माननीय भाऊंच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे कर्जत विधानसभा क्षेत्रातल्या हजारो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्याच्यामुळे 5 वर्षांपूर्वी जी भारतीय जनता पार्टीची ताकद होती त्याच्यापेक्षा अधिकाधिक पटीने आत्ताच्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद झालेली आहे. गेली 15 दिवस वेगवेगळ्या पंचायत समिती असतील, शहरी भाग असतील, भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक विभागाच्या बैठका घेतल्या आणि त्या प्रत्येक बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनाशी धरलं की या वेळेला आपल्याला कुठल्याही परिस्थितीत अधिकाधिक मतांनी नाही, आता आपले खासदार निवडून आणायचे आहेत. आणि तो आपण पण केला आणि तो पण केल्यानंतर ज्या प्रचार फेऱ्या सुरू झाल्या त्या सगळ्या प्रचार फेऱ्यांमध्ये मी सगळीकडचे फोटो पाहिले. मध्ये खालापूर मध्ये असतील, खोपोली मध्ये असतील, कर्जत मधल्या प्रत्येक विभागातले असतील, सगळ्या प्रचार फेऱ्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते महिला असतील, युवक असतील, हे मोठ्या प्रकारे आपण प्रचारामध्ये उतरलेलो. त्याच्यामुळे आपण भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी जो निश्चय केलेला आहे अधिकाधिक मतं देण्याचा, तो आपल्याला कुठल्याही परिस्थितीत पुढच्या 8 दिवसांमध्ये अधिकाधिक सक्रियतेने होऊन अधिकाधिक जोमाने काम करून आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे. आणि 13 तारखेला आपल्या गावातले विभागातले जे जे कोण मतदार असतील त्या सर्व मतदारांना सकाळी 11 वाजेपर्यंत अधिकाधिक मतदान कसं होईल याच्यासाठी म्हणून आपल्याला काम करायचं आहे. म्हणून हा आपला आज कार्यकर्ता मेळावा आहे.